सुप्रीम कोर्टातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली, हातात तलवारीऐवजी संविधानाची प्रत, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय। सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावर निकाल, 5 न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणार फैसला। महायुती सरकारने मराठा समाजासाठी केलेल्या कामांचा एकनाथ शिंदेंनी वाचला पाढा, पण आंदोलकांवर गोळीबार करणं हाच फायदा काय, जरांगेंचा फडणवीसांवर हल्ला बोल। उमेदवार पाडायचे की उभे करायचे, 20 ऑक्टोबरला जरांगे करणार फैसला, अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांशी उद्या दिवसभर जरांगे चर्चा करणार। मुख्यमंत्री पदाचा भाजपने त्याग केला असं अमित शहांनी म्हटलंच नाही, शिंदे फडणवीसांचा दावा, तर भाजपला जास्त जागा मिळाव्यात बावनकुळेंची मागणी, शिंदेंच्या शिवसेनेचा पलटवार। विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी 20 ऑक्टोबरला येणार, विजय वडेट्टीवारांची माहिती, तर पहिल्या टप्प्यात काँग्रेसला 83 जागा सुटल्याची चर्चा। मविया भ्रष्टाचाराच्या पंचनाम्याला महायुती सरकारचं रिपोर्ट कार्डने उत्तर, 2.5 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा, तर हे डिपोर्ट कार्ड असल्याचं आदित्य ठाकरेंचा हल्ला। आमचं काम हाच आमचा चेहरा, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या संदर्भात एकनाथ शिंदेंचं उत्तर, विरोधकांनी आधी त्यांचा चेहरा द्यावा, नाव न घेता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। निवडणुका लढवून जिंकण्याचा आणि सरकार बनवण्याचा राज ठाकरेंचा पुनरुच्चार, लवकरच राज्याच्या दौऱ्यावर, जाहीरनाम्याचंही प्रकाशन करणार। विधानसभेच्या तोंडावर महादेव जानकरांची महायुतीमधनं एक्झिट, रासप स्वबळावर लढणार विधानसभेच्या सर्व 288 जागा। निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडनं आणखी महामंडळं आणि समित्यांची घोषणा, 27 जणांना महामंडळावर संधी। सोन्याला झळाळी, सोनं 78,600 रुपये प्रति तोळा, तर दिवाळीपर्यंत सोनं 80,000 जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।